श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परिसरातील एका सीड्स कंपनीने सूर्यफुलाचं बोगस बियाणं दिलंय, त्यामुळे 1 कोटीचा चुना लागलाय. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही कंपनीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ चालवली आहे. मंगळवारी राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ DT पाचारणे, निमकर सीड्स कंपनीचे मार्केटिंग अधिकारी पोपट नेहे, गटविकास अधिकारी राम जगताप, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, ओंकार महादेव शिंदे यांच्या शेतातील सूर्यफूल पिकाची आता पाहणी केली आहे. शासनाकडून काहीतरी मदत व्हावी अशी अपेक्षा आता शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. तालुका श्रीगोंदा या ठिकाणी सूर्यफुलाचं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती क्षेत्र आहे. तर यावर्षी निमकर सीड कंपनीचे काही तक्रारी आमच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. 2 तक्रारी होत्या, एक रवींद्र देशमुख यांची आणि दुसरी ओंकार शिंदे यांची. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुकास्तरीय बियाणे निवारण समिती जी आहे यांनी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांसमवेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली आहे. तर त्या पाहणीमध्ये त्या जे शेतकऱ्यांची पीक आहे याला एकापेक्षा जास्त फुलं आली, त्यामुळे त्यांचं नुकसान झालं असं त्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या तक्रारीमध्ये नमूद होतं. त्या अनुषंगाने विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी व इतर सदस्य यांच्यासमवेत पाहणी केलेली आहे. उत्पन्न चांगलं असतं ह्या हिशोबाने पेरलं, कारण दरवर्षी आम्हाला दुष्काळ जातो, दरवर्षी डांगर छावण्या चालूच असतात. त्यावेळेस पाऊस सुरुवातीला झाला नाही, थोडा झाला, त्याच्यानंतर शेतकरी म्हणले चला आता सूर्यफुलाचं बी सोपं असतं, थोडं पिकावर येतं, पाण्यावर येतं, आणि सूर्यफुल ह्या हेतून अख्ख्या जवळजवळ 200 ते 250 शेतकऱ्यांनी सूर्यफूल पेरलं. आणि त्यानंतर त्याचं उत्पन्न असं झालं की चांगलं यायच्या ऐवजी 10-20 एका झाडाला बोंडे यायला, तर इतकी जपले त्याला की वांग्याच्या आणि रोप्यासारखं असं बुडाला त्याच्या हे करून लिंक करून खत घातलं. आणि असं झालं त्याला जवळजवळ 20-25 हजार रुपये खर्च केला. आणि त्याच्यानंतर आता सूर्यफूल किती भरलं आहे, 3 क्विंटल भरलं. जागर जनस्थानसाठी गणेश कवीटकर, श्रीगोंदा.